हॅलो, नमस्कार. मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया. आजचं रुटीन काय काय आहे. आणि आजकाल ना अर्णवचं स्कूल थोडं लवकर सुटतं. अर्णव लवकर घरी येतो आणि घरी आल्यानंतर जेवण करतो, थोडा वेळ आराम करतो आणि आराम करून झाल्यानंतर मग काहीतरी खाऊ दे तर काय खाऊ द्यायचं. चला म्हटलं आज थोडासा ढोकळा वगैरे बनवून ठेवूया, त्याला पण छान वाटेल. स्कूलमधनं आल्यावर खुश होऊन जाईल. आणि आता इकडं इथं अजून काय सुट्ट्या लागल्या नाही स्कूलला. आपल्या महाराष्ट्रात तर मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत, ते तर दिवसभर घरी असतात. मम्मींना खूप दमवत असतील. तर तुम्ही माझी आज ढोकळ्याची रेसिपी बघा, तुम्हाला आवडली तर तुम्ही तुमच्या मुलांना किंवा घरच्यांना खाऊ घाला. आणि असं काय ते चुटरपुटर खाण्यासाठी मुलांना खूप आवडतं. आणि मी जी रेसिपी सांगेन ना ती एकदम इझी रेसिपी आहे, तुम्ही घरातल्या सामानापासून बनवू शकता. हां, जास्त काही लागत नाही, त्यामुळे एकदम इझी आहे. तुम्ही बनवा आणि तुमच्या घरच्यांना खाया घाला. चला तर आपण जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया आणि ढोकळ्याची रेसिपी कशी बनवली ते पाहूया. चला तर मग. चला तर आज तुम्हाला मी ढोकळा बनवायचा कसं शिकवते. इथं मी डाळीचं पीठ घेतले आणि याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं होतं. आणि की थोडंसं टाकते. आणि आता याच्यामध्ये ना साखर टाकायची. साखर खूप गरजेची आहे. तर एवढी साखर टाकली मी. आणि हा एक लिंबू टाकायचा आपल्याला. चला तर लिंबू कट करून घेऊया. आणि लिंबूमधले बी पडू नये, त्यामुळे असं करायचं. म्हणजे जी बी आहेत ते वरती राहतील हातावरती. आणि ह्याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकून घेऊया एक चमच्यावर. आणि आता थोडं थोडं पाणी घालून ना मिक्स करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे मी मिक्स करून घेतले. जसं आपलं केकचं बेटर असतं ना त्याचप्रकारे. आणि एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं. गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजेत. आणि अशा प्रकारे पाहिजे. जास्त पण पातळ नको, जास्त घट्ट नको. आणि आता ह्याला ना 10 मिनिटासाठी आपण रेस्ट म्हणजे ठेवायचं. 10 मिनिटानंतर थोडंसं फुगेल ते, त्याच्यानंतर सांगते काय प्रोसेस आहे. आणि आता आपल्याला ढोकळा आहे ना त्याला उकडायचं आहे, त्यामुळे आपण ह्या कढईमध्ये करायचं. आता कढईमध्ये मी पाणी वाटून ठेवते, तोपर्यंत आपलं पाणी पण उकळेल छान. तर एवढं पाणी बाद झालं. आणि त्याच्यानंतर ही प्लेट आहे ना ही याच्यावरती अशी बसली पाहिजे, म्हणजे ढोकळा आपला छान शिजेल. आणि मी ह्या प्लेटमध्ये ना ढोकळा बनवणार आहे. चला तर आता त्याच्यानंतरची प्रोसेस काय काय आहे सांगते मी तुम्हाला. तोपर्यंत आपलं पाणी पण छान उकळून दे. आणि आपण याच्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे ना, तर त्याला थोडंसं तेल लावून घेऊया, जेणेकरून ते पीठ आहे ना चिकटणार नाही खाली. चला तर आता छान असं तेल लावून घेऊया सगळीकडून. आणि आता मला ना बेकिंग पावडर पाहिजे आहे 1/4 चमचा. तर ह्या वाटीमध्ये आपण पावडर घेऊया. पाऊन चमचा पाहिजे. थोडंसं मी इथं रिकामं ठेवलं आहे. तर हा 1/4 चमचा आपण बेकिंग सोडा घेतलाय, म्हणजे बेकिंग पावडर. आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया. पाणी टाकून मिक्स करायचं छान. आणि आता ह्या पिठाला ना आपले 10 मिनिटं झाल्यात. तर आता ह्याच्यामध्ये जो आपण सोडा वगैरे मिक्स केलता ना तो टाकून घेऊया. आणि आता आपण छान असं मिक्स करून घेऊया. आणि आता ह्या प्लेटमध्ये ना सगळं बेटर आपण वरतून घेऊया. आणि हे बघा, आता सगळं पीठ मी प्लेटमध्ये ठेवले. चला आता आपलं पाणी पण उकळलं असेल, पाण्यामध्ये नेऊन ठेवूया. आणि पाणी बघा छान उकळलंय आपलं. चला तर ह्याच्यावरती आपण प्लेट ठेवूया. आणि छान आता प्लेट वगैरे ठेवल्या. आणि ह्याच्यावरती ना काहीतरी झाकण ठेवूया आपण. आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया. आणि या ढोकळ्यावरती ना आपल्याला गोड तिखट पाणी घालायचं आहे ना, ते तयार करूया. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं. आणि ही साखर आहे ना ह्याच्यात घालून घेऊया. आणि साखर आता थोडीशी वितळून घेऊया.
आणि साखर ना आता आपली छान विरघळ्या, थोडीफार आहे विरघळ, तोपर्यंत आपण बघूया आपला ढोकळा शिजलाय का। चला तर मग बघूया आपण। आणि ढोकळा बघा छान आपला शिजलाय आता। आणि या ढोकळा शिजायला ना 10-15 मिनटंच लागले, जास्त काही वेळ लागला नाही। आणि ह्याच्यामध्ये तुम्ही हळद वगैरे टाकू शकता, मी काही हळद टाकली नाही, असा पण छान लागतो। चला तर आता ह्याला आपण साईडला उतरून घेऊया, ठेवूया। आणि चला आता आपण ना त्याला तडका बनवूया। पातेलं ठेवलं छोटंसं, तुमच्याकडे जर छोटी वाटी कटोरी असेल तर त्यात तडका देऊ शकता, माझ्याकडे पातेलं आहे। चला तर आता मग थोडं तेल टाकून घेऊया। आणि तेल आपलं आता गरम झालंय, ह्या मोहऱ्या आहेत त्या टाकून घेऊया। मोहरी छान तळतळली ना, त्याच्यानंतर आपण ह्या मिरच्या कट केल्या, पत्ता, आणि हे सगळं आहे ना ह्या गोड पाण्यामध्ये टाकून घेऊया। चला तर मग आणि आता हे पाणी ना आपण सगळं छान असं पसरून टाकूया, सगळीकडे टाकायचं पसरून। आणि चला आता कट करून घेऊया। ले झालं काही नाही, त्याच्यामध्ये शोषून घेणार आहे बा। आणि हे बघा आपल्या ढोकळ्याचे पीस एकदम छान प्रकारे निघत आहे, आणि खूप लवकर बनतो, आणि खूप इझी आहे। मुलांना ना सुट्टीचे दिवस आहेत, दुपारच्या टायमामध्ये आपण इझिली बनवून देऊ शकतो। तर बघा अशा प्रकारे मस्त आता ढोकळा आपला बनवून तयार आहे, आणि खूप पटापट बनला, तुम्ही बघितला। चला जास्त वेळ नाही, अर्ध्या तासामध्ये सगळा ढोकळा आपला बनवून तयार झाला। तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये। आवडलं तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम द्या, मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या। भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये। तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद। ओके बाय, जय महाराष्ट्र। आणि तुम्हाला ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि ढोकळ्यामध्ये ना हळद वगैरे वापरू शकतो, किंवा जो नारंगी कलर असतो ना पिवळा कलर म्हणा, हा पण वापरू शकतो। पण कलर काही माझ्याकडे नव्हता, त्यामुळे मी कलर वापरला नाही। आणि जर तुम्ही हळद वापरली ना तर हळदीत थोडासा कडवटपणा येतो, त्यामुळे मी हळद पण वापरली नाही। बिना कलर यूज करता एकदम नॅचरल असा ढोकळा बनवला आहे। कलरनं जास्त काही फरक पडत नाही, आपल्याला टेस्ट महत्त्वाची आहे, तर टेस्ट ना खूप छान होते। जर तुमच्याकडं कलर असला ना नारंगी कलर किंवा पिवळा कलर, तर तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता, दिसायला पण छान दिसेल। परत कधी मी बनवीन ना तेव्हा मी कलर आणीन आणि त्याच्यामध्ये यूज करीन। चला तर मग बाय बाय।